सेंट जोसेफ शाळेतील मारहाण करणाऱ्या शिक्षिकेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. सेंट जोसेफ शाळा प्रशासन आणि पालक यांच्या 2 वर्षांपासून वाद सुरू असतानाच इव्हीएसए विषयाचे पुस्तक शाळेत न आणणाऱ्या 5वीच्या वर्गातील 20 विद्यार्थ्यांना शिक्षकांनी फळा पुसण्याचे लाकडी डस्टर व पट्टी यांनी शनिवारी बेदम मारहाण केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी शिक्षिका अंजली चव्हाण तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या मुख्याध्यापिका फर्नांडिस यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अवाजवी शुल्क वसूल करणारे सेंट जोसेफ शाळा प्रशासन आणि पालक यांच्यात सतत वाद सुरू आहेत. फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक देण्याचा प्रकार या शाळेत ताजा असतानाच 5वीतील विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना घडली. गृहपाठ पूर्ण न केल्याने तसेच ईव्हीएस या विषयाचे पुस्तक नाणल्याने विद्यार्थ्यांना लाकडी पट्टी व डस्टरने मारहाण केली असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. पालकांनी या संदर्भात खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याविषयी विद्यार्थ्यांनी विशाखा सुरवसेची आई करुणा सुरवसे तसेच पालक मनीषा पाटील यांनी मल्हार टीव्हीला प्रतिक्रिया दिली. सेंट जोसेफमध्ये 5th स्टँडर्ड 5th B मध्ये शिकणारी माझी मुलगी 5th B मध्ये शिकत असलेली माझी मुलगी तिला टीचरने ईव्हीएस टूच्या टीचरने बुक घेऊन आली नाही म्हणून शनिवारी तिला अशा प्रकारे मारले की तिच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर आलेला आहे. स्कूल नेहमी मुलांना टॉर्चर करत असते, कुठल्या ना कुठल्या प्रकारे हॅरेसमेंट करत चाललेली असते. फक्त वरच्या प्रिन्सिपलच्या किंवा मॅनेजमेंटच्या दबावाखाली आता आमच्या मुलांपर्यंत त्रास देणं चालू केलं आहे. मुळात रायन इंटरनॅशनलचं जेवढं नाव खराब आहे तर हे सगळं तुम्ही तुमच्या त्या मुळात संस्थाचालकांना काही पडलेली नाही आहे की त्यांच्या मुख्याध्यापिका शाळांमध्ये काय ट्रीटमेंट करतात. आता आम्ही जर फक्त एखाद्या न्यायासाठी भांडत असू तर त्यासाठी आमच्या मुलांना टॉर्चर करायचं, आमच्या मुलांपर्यंत मारहाणी करायच्या, या तुम्ही स्ट्रिक्टली जर तुम्ही इन्स्ट्रक्शन देऊन टीचरला त्या पद्धतीने वागायला लावत असाल आणि जर टीचर या गोष्टीच्या विरुद्ध जात नसतील तर तेवढ्या दोषी टीचर आहेत. आणि टीचरांना जर वाटत असेल की त्यांना त्या गोष्टीचा दोष नको यायला तर त्यांनी खरं जे सत्य आहे की तुम्हाला कोणाच्या दबावाखाली तुम्ही हे सगळं कामं करताय हे स्पष्ट करावं. त्यांनी पोलीस स्टेशनला या गोष्टीची कबुली द्यावी. शाळा परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.